मधुबन मिल्क एंड प्रोडक्ट एकापेक्षा एक चविष्ट आणि आरोग्यदायी पदार्थ आमच्या असंख्य ग्राहकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। मधुबन डेअरीची उत्कृष्ट आणि दर्जेदार उत्पादने बटर मिल्क दही मलाई पनीर लस्सी श्रीखंड मसाला बटर मिल्क तूप टोंड मिल्क गोल्ड मिल्क असे विविध दुग्धजन्य पदार्थ। ठिकाण मधुबन डेअरी प्रायव्हेट लिमिटेड धांदरफळ बुद्रुक तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर। संपर्क 0-24-25-26-80-22 आणि 88-87-18-29। स्वदेश उद्योग समूह स्वदेश सेवाभावी संस्था यांच्या वतीनं दीपावली फराळ वाटप आणि भाऊबीज साडी भेट सामाजिक उपक्रम राबवण्यात आला। यंदा कोरोनामुळे ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था बिघडलेली असून सण उत्सवावर जणू काही आर्थिक संकट ओढावलंय, त्यामुळे प्रत्येक घरामध्ये फराळ वाटप करून भाऊबीज साडी भेट देऊन स्वदेश परिवाराचे संस्थापक बाळासाहेब देशमाने यांनी गरीब विधवा अपंग निराधार गरजू या परिवारांना तसेच सर्व समाज बांधवांना फराळ वाटप केलं आणि दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या। तर याप्रसंगी मंत्रालयीन अधिकारी विजय भोसले यांची उपस्थिती होती। प्रत्येक गावात बाळासाहेब देशमाने यांच्यासारखा व्यक्ती जन्माला आला पाहिजे, यामुळे ग्रामीण भागातील सामाजिक शैक्षणिक धार्मिक आणि ग्रामविकासाला महत्त्वपूर्ण हातभार लागतो असं मनोगत मंत्रालयीन अधिकारी विजय भोसले यांनी व्यक्त केलं। धांदरफळ गावात मी पहिल्यांदाच आलो, पण धांदरफळ गावाबद्दल देशमाने साहेबांकडून मी कायम मुंबईला कायम जाते, म्हणजे एखाद्या माणसाला एखाद्या गावाचं किती कौतुक असावं किती गर्व असावा याचं उदाहरण म्हणजे मला देशमाने साहेबांकडे बघितल्यावर कळतं। माझे गाव मी मोठ्या गावातला आहे, आमचं गुलवाडी गाव मोठं गाव आहे असं म्हटलं जातं, कारण कारखाना कॉलेज वगैरे सगळं आहे, पण असा कार्यक्रम झालेला मी तिथेही पाहिला नाही। एखादा माणूस मोठा झाल्यानंतर एखादा माणूस स्वतःची प्रगती खूप लोक करतात, खूप मोठमोठे लोक झालेत, परंतु कुठेही गेला मुंबईतल्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जरी हा माणूस राहिला तरी याच्या डोक्यात धांदरफळच असतं की धांदरफळला असं करायचं, हा रस्ता पाहिजे हे पाहिजे, 10 वेळा चक्रा माझ्याकडे त्या एका रस्त्यासाठी मारल्या त्यांनी, इतकं बरंच काही गोष्टी ते धांदरफळासाठी करत असतात। त्यामुळे सर जसे म्हटले कातोरे साहेब की प्रत्येक गावात एक बाळासाहेब देशमाने जन्माला आला तर खूप गावांचा विकास होईल, तर मला वाटतं हे स्वदेश सभागृह स्वदेश उद्योग समुग्रहाला मी दिवाळी निमित्त जे त्यांनी कार्यक्रम आयोजित केला आहे त्याला शुभेच्छा देतो। स्वदेश उद्योग सेवाभावी संस्था ही गोरगरिबांसाठी तळमळीनं काम करणारी संस्था आहे। या संस्थेच्या कामाला आणि युवक मित्रांच्या सामाजिक कार्याला यावेळी जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे यांनी शुभेच्छा दिल्या। सन्माननीय विजयराव भोसले साहेब ज्यांनी आपल्याला खूप मदत केली आपल्या गावासाठी आपल्या गावाच्या कामांना, त्यांच्यासाठी एकदा जोरदार आपण टाळ्या वाजवून स्वागत करूया। या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे मित्र आपल्या सर्वांचे मार्गदर्शक बाळासाहेब देशमाने साहेब, आपल्या सर्वांचे मित्र सहकारी मर्सी भाऊसाहेब थोरात सहकारी कारखान्याचे नूतन संचालक अनिलराव काळे, आपल्या गावचे सरपंच भानुभाऊ शेटे, उपसरपंच तोरकडीताई, सर्व ग्रामपंचायतचे सदस्य या ठिकाणी दादा आणि सर्व आता गावातील सर्व मान्यवर, आपण प्रोग्राम पाठवलं होतं कोणतरी आपला हार असतो कारमाळ्याचा रस्ता आपण पाहिलं असेल, बारवणचा सुकीनाल्याचा रस्ता पाहिला, सुकीनाला रस्ता पाहिला असेल, खूप अडचणी या स्वदेश सेवा संस्थेसारख्या संस्था ह्या गोरगरीब लोकांसाठी काम करतात। त्यानिमित्ताने मी आपल्या सर्वांच्या वतीनं खास करून विशेष करून देशमाने साहेब आणि त्यांच्या सर्व टीमचं त्यानिमित्ताने खास करून अभिनंदन करतो की दिवाळीची साडी आणि फराळ प्रत्येक घरामध्ये तयार होत असतं, मात्र आज आपल्या भावाचीही बहिणीसाठी साडी आणि फराळ म्हणजे जिव्हाळ्याचं नातं निर्माण करणारं हे अतूट नातं आहे। यामधून आपल्याला सामाजिक कार्याचं समाधान मिळतं आणि सामाजिक उपक्रम हे नेहमीच आनंदाचे नाते निर्माण करत असतात। अशा उपक्रमातून धांदरफळ बुद्रुकमधील स्वदेश सेवाभावी संस्थेची महाराष्ट्रामध्ये वेगळी ओळख सामाजिक उपक्रमातून तयार झालीय असं मनोगत यावेळी उद्योजक बाळासाहेब देशमाने यांनी व्यक्त केलं। भावाची भेट बहिणीसाठी म्हणूनही आपण एक प्राथमिक स्वरूपात तुमच्याकडे येण्याचा हा एक योग आहे। प्रत्येकजण साडी घेऊ शकतं, घरामध्ये मिठाई घेऊ शकतं, सगळ्यांची कॅपॅसिटी आहे, परंतु एक जिव्हाळ्याचं नातं निर्माण व्हावा, तुमच्या सोबत आम्ही कायम असावा
या निमित्ताने एक आपण कल्पना 2-3 वर्षापासून राबवत आहोत. मागच्या कालखंडामध्ये करोनाचं संकट आलं, इथले जे दोन्ही तिन्ही नगरचे जे लोक आहेत त्यांचा उदरनिर्वाह हा प्रामुख्याने मोलमजुरीवर असतो आणि करोनाच्या संकटामुळे मोलमजुरी थांबली. त्याच्या त्यात आपल्या गावातलं एक पेशंट निघाल्यामुळे विषय छोटा होता परंतु तो मोठा तयार झाला आणि सुरुवातीला करोनाचा कालखंड होता म्हणून पूर्ण गाव बंद ठेवलं. त्याही काळामध्ये आम्ही स्वतः सामाजिक सहभागी संस्था असेल, ग्रामपंचायत असेल, प्रत्येकाच्या घराघरामध्ये किराणा पोहोचेल, प्रत्येकाच्या घराघरामध्ये भाजीपाला पोहोचेल, प्रत्येकाच्या घराघरामध्ये दूध पोहोचेल, असं आपण काम, चांगलं काम, आदर्श काम, जे काही अधिकारी आहेत आपल्या संगमनेर तालुक्यामध्ये काम करणारे तर त्यांनी अख्या महाराष्ट्रामध्ये सांगितलं की धांदरपळ सारखं चांगलं काम कोणत्याही गावामध्ये महाराष्ट्रामध्ये नाही झालं. असं एक चांगलं काम तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने, ग्रामपंचायत असेल, आमचे आपले विविध तरुण मित्र असतील, विविध मंडळ असतील, यांच्या माध्यमातून हे काम झालं आणि एक चांगलं काम घ्या निमित्त झालं. आपण मागे 4-5 वर्षापासून तीर्थयात्रेचं सुद्धा एक चांगलं काम या निमित्ताने घेतलं. दरवर्षी साधारणतः आपण 150-200 लोक वेगवेगळ्या ठिकाणी तीर्थयात्रेला नेतो. यावर्षी करोनामुळे त्याचा खंड पडला परंतु पुढच्या वर्षी ते सुद्धा आपण पुन्हा चालू करणार आहोत. तर ज्या निमित्ताने भोसले साहेबांना मी आताच बोललो की इथले काही माता भगिनी जे आहेत त्यांनी कधी समुद्रच पाहिला नाही, कधी रेल्वेच पाहिली नाही, कधी 10-20 मधली इमारती पाहिली नाही. अशा ठिकाणी ते आमच्या बरोबर आले आणि अक्षरशः काहींना गळ्यातून पाणी आलं की आमचं आयुष्य कुठेतरी सार्थक लागलं. असं आपण तीर्थयात्रा सुद्धा दरवर्षी करत असतो. गरिबांच्या साठी आपण जे काय का आपल्या सगळे तरुण मित्र मंडळी एकत्र येऊन आपण खूप चांगलं काम करण्याचा प्रयत्न या निमित्ताने करत असतो. तर हे सर्व उपक्रम करत असताना गावातील ग्रामपंचायत सदस्य, विविध मंडळांचे युवक मित्र यांची सोबत असते. तर या प्रसंगी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याचे संचालक अनिल काळे, धांदरफळ बुद्रुकचे सरपंच भानुदास शेटे, उपसरपंच पूजाताई तोरकडी, तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी काळे, भाऊसाहेब डेरे, रामनाथ कवडे, रुपाली मेहत्रे, नानासाहेब वाघचवरे, सुमन फुले, अशोक खरात, जयश्री डेरे, सोनाली शिंदे, संगीता देशमाने, इंदुबाई देशमाने, नितीन देशमुख, ओम शेठ जाजू, सत्यम वारे, अनिल देशमुख, सुनील देशमुख, नवनाथ देशमाने, नवनाथ नायकवाडी, वॉर्ड क्रमांक 1-5 मधील स्वदेश परिवारातील महिला ग्रामस्थ यांची उपस्थिती होती. याप्रसंगी स्वदेश प्रतिष्ठान, स्वदेश महिला मंच, सर्व महिला मंडळं तसेच धांदरफळ बुद्रुकमधील विविध मंडळांचे पदाधिकारी, ग्रामस्थ यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दत्ता कासार यांनी केलं, तर सुनील जमदाडे आणि सरपंच शेटे यांनी आभार मानले. नितीन कोकणे, सी न्यूज मराठी, धांदरफळ.